नमस्कार, मी कल्याणी थोरात। कल्याणीच किचन फॅक्टरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। हॉटेलमध्ये गेलो की आपण पहिला पदार्थ ऑर्डर करतो, तो म्हणजे चिकन तंदुरी। पण ही चिकन तंदुरी घरच्या घरी पॅनमध्ये कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी इथे मी 1/2 किलो होल लेग पीस घेतलेले आहे, 2 चमचे आला लसूण पेस्ट आणि 4 चमचे इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे। त्यासोबतच इथे मी साहित्य घेतलेलं आहे, 1 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा चाट मसाला, थोडासा लाल कलर, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, लिंबू आणि 1 चमचा इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला दही, आलं लसूण पेस्ट, तेल, घेतलेले मसाले, मीठ आणि तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही वापरायचा नाही टाकला तरीही चालेल। आता यामध्ये आपण 1/2 लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तंदुरी मसाला बनवताना दही नेहमी घट्टच वापरायचं। त्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठही वापरलेलं आहे, त्यामुळे मस्त मसाला आपल्या लेग पीसला चिटकून राहील। आपला तंदुरी मसाला मस्त रेडी झालेला आहे। आता आपण यामध्ये लेग पीस मॅरिनेट करून घेऊ। आता यामध्ये आपण लेग पीस मस्त व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे जे आपण लेग पीसला कट मारलेले आहेत त्यामध्ये आपण हा व्यवस्थित मसाला भरून घेऊ, जेणेकरून आपले मसाल्याचे फ्लेवर आतमध्ये लेग पीसमध्ये जातील आणि खायला एकदम चविष्ट लागेल। आपण दुसऱ्याही लेग पीस यामध्ये मॅरिनेट करून घेऊ। लेग पीस आपले तंदुरी मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झालेले आहे। आता कमीत कमी आपल्याला हे 1 तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। 1 तास आपलं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण तंदुरी बनवून घेऊ। इथे मी 1 पॅन गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेणार आहे। इथे मी मोहरीचं तेल वापरलेले आहे, तुम्ही जे तेल खात असेल घरामध्ये ते वापरलं तरीही चालेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले लेग पीस ठेवून घेणार आहोत। आज आपण तंदुरी पॅनमध्ये बनवणार आहोत, अगदी मस्त ही तयार होते। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे। आणि लेग पीस आपले दोन्हीही पॅनमध्ये टाकून झाले की अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही शिजून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर एका साईडने जवळपास 7 ते 8 मिनिट आपण ही तंदुरी शिजून घेतलेली आहे। आता ती आपण पलटून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। दुसरीही आपण त्याच पद्धतीने पलटून घेऊ आणि या साईडने आपण लो फ्लेमवर मस्त शिजवून घेऊ। दुसऱ्या साईडनेही आपण आपली तंदुरी चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त चिकनही आपलं मस्त शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पॅन उतरून घेऊ। इथे मी गॅसवर 1 जाळी ठेवून घेतलेली आहे। आता त्या जाळीवर आपल्याला चिकन लेग पीस ठेवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि जाळी मस्त व्यवस्थित सगळ्या साईडने फिरून आपल्याला हा लेग पीस व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। जेणेकरून मस्त आपल्या लेग पीसला 1 स्मोकी फ्लेवर येईल। पद्धतीने
तर दुसऱ्या साईडनेही आपण व्यवस्थित गॅसवर लेग पीस भाजून घेऊ। कधी कधी काय होतं की घरामध्ये कोळसा नसतो आणि त्यामुळे स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर मग कसा द्यायचा हा प्रश्न पडतो, त्यामुळे असं गॅसवर थोडंसं लेग पीस भाजले की अगदी तंदुरी चव असते ती चव आपल्या लेग पीसला येते। मिनिटभर आपल्याला दोन्ही साईडनेही ती लेग पीस भाजून घ्यायची आहे। चिकन आपलं मस्त दोन्ही साईडने भाजून झालेलं आहे, आता ते गरमागरम आपण सर्व करून घेऊ। अजिबातच वाटणार नाही की ही तंदुरी आपण पॅन मध्ये बनवलेली आहे, बघून तर अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय, त्यामुळे ही रेसिपी तर एकदा नक्की झालीच पाहिजे। आपले हे चिकन आतमध्येही तितकंच मस्त ज्युसी आहे आणि शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता, त्यामुळे या वीकेंडला ही रेसिपी झालीच पाहिजे। अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा।